पनवेल नजीक असलेले हाकेच्या अंतरावरील कर्नाळा पक्षी अभयारण्याचा लवकरच मेकओव्हर होणार आहे. राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य असल्याने या ठिकाणी विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठीचा आराखडा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे नुकताच पाठविला आहे. या आराखड्याला मंजुरी मिळाल्यावर कर्नाळा पक्षी अभयारण्य काट लागणार अशी माहिती वनाधिकारी पी आर चव्हाण यांनी दिली आहे. पनवेल पासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुसज्ज माहिती केंद्र, अभयारण्याची वेबसाईट, ऑनलाईन प्रवेशिका आणि वसतिगृह आरक्षण, पुरातन किल्ल्याचे संवर्धन, सेल्फी पॉईंट विकसित करणे या सुविधांची गरज आहे. त्यासाठीचा आराखडा वनमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून या आराखड्यास मंजुरी मिळाल्यावर पर्यटकांची संख्या अनेक पटींनी वाढणार आहे. जैवविविधतेने नटलेल्या अभयारण्यात विविध प्रकारची वृक्ष आणि 150 प्रकारचे पक्षी आढळतात. सुमारे 12 चौरस किलोमीटर परिसरात हे पक्षी अभयारण्य आहे. दाट जंगलाची सावली आणि पक्ष्यांच्या आवाजांचा मागोवा घेत डोंगर रांगावरून चढताना तटबंदी लागते. नजरेच्या टप्प्यातील प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगड, माणिकगड, न्याहाळीत आजही कर्नाळा किल्ला पक्ष्यांचेच नाही तर पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनून उभा आहे.